कोरोना व्हायरसवर खबरदारी म्हणून सिल्लोड येथील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र 4 खाटांचा वार्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून सिल्लोड येथील प्रशासन सज्ज झालं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय सज्ज झालं आहे. रुग्णालयामध्ये 4 खाटांचा वार्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव आता राज्यात आल्यानं महसूल प्रशासन, नगरपरिषद, संपूर्ण आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी म्हणून पूर्वतयारी करताना दिसते. वेळोवेळी डॉक्टरांच्या मीटिंग लावल्या जात आहेत. नागरिकांनी देखील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावं. डोळ्याला, तोंडाला, नाकाला जास्त हात लावू नये. तोंडाला मास्क लावावं. एखाद्याला सर्दी खोकला असेल तर किमान 1 मीटरच्या अंतरावरून त्याच्याशी बोलावं, असं आवाहन देखील जिल्हा रुग्णालयाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमित सरदेसाई यांनी केलं आहे. दरम्यान सिल्लोड महसूल विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली असून आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीनं शहर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन जनजागृती करण्यात येत असल्याचं चित्र आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफीक आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमित सरदेसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. नगर परिषद सिल्लोड तर्फे स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आलेला आहे. सर्व स्वच्छता कर्मचारी यांना हँड ग्लोव्ज आणि मास्क देण्यात आलेले आहे. त्यानंतर जनजागृतीचा एक कार्यक्रम नगरपालिकातर्फे घेण्यात येत आहे. बॅनर्स लावणे, पथनाट्य वगैरे कार्यक्रम, ज्याने लोकांची जनजागृती होईल यावर भर देण्यात येत आहे. NEHM जो दवाखाना आहे तो उपजिल्हा रुग्णालय यांनी आयसोलेशन कक्ष स्थापन केलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते कार्यरत आहे. नंतर या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की पॅनिक होऊ नका, अफवा पसरू नका. जी माहिती आहे ती मूळ स्रोत डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळ यांच्याकडून माहिती घ्या. वारंवार हात धुणे, चेहरा धुणे, त्यानंतर मास्कचा वापर करणे, गर्दीचे ठिकाण टाळणे, याद्वारे जेवढे प्रोटेक्शन करता येईल तेवढे प्रोटेक्शनने कोरोना व्हायरसपासून दूर राहता येईल. आणि सर्वांनी, सर्वात महत्त्वाचं आहे की पॅनिक होऊन न होता, घाबरून न जाता सर्वच नागरिकांनी जनजागृती करणे आवश्यक. कोरोना, माझी जनतेला नम्र विनंती आहे की कोरोना व्हायरसबद्दल जास्त पॅनिक न होता आपण थोडाफार काळजी घ्या. हात स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना नाकासमोर रुमाल द्या किंवा कोपरा लावून शिंका. परदेशी कोण जाणार असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट थोडा वेळ करू नका. आणि तुम्हाला थोडाही त्रास झाला तर लालीज डॉक्टरांशी कन्सल्ट ठेवा. आता आमच्या, माझ्या हॉस्पिटलचा विचार करता तर मी इथं आता 4 बेडचा कोरोना व्हायरस वॉर्ड तयार केलेला आहे. कुणालाही काहीच असं वाटलं की आपल्याला, आपण कुठून बाहेरून आलो आहे, तर लालीज आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील प्रशासन यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचं चित्र आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.